राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी 2 महिन्यापासून सुरू होती. राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली, तर दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची देखील भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरली. त्यामुळे मुंबईतील 36 जागांपैकी किती जागा कोणाच्या वाटेला जाणार, महायुतीला यश मिळणार की महाविकास आघाडीचं वर्चस्व राखणार याची आकडेवारी आता समोर आली आहे. मुंबईतील पारंपरिक मतदारसंघात माहीम, वरळी, कुर्ला, वांद्रे पूर्व, शिवडी या विधानसभा मतदारसंघात मराठी मतांची विभागणी मनसे व महाविकास आघाडीत होणार आहे, तर दुसरीकडे मुस्लिम व दलित मते आघाडीच्या बाजूने जाणार आहे. एक्झिट पोलनुसार मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांवरील कल निर्णायक ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार मुंबईवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं वर्चस्व असणार आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 15 ते 20 जागा या महाविकास आघाडीच्या पदरात पडतील असा अंदाज आहे. त्यामध्ये 10 ते 15 जागा या ठाकरे गटाच्या पारड्यात पडतील असंही चित्र आहे. दुसरीकडे महायुतीला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यातमध्ये 10 ते 12 जागा भाजपाला मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या या आकड्यानुसार मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेच किंगमेकर ठरतील असा अंदाज आहे.